वैजापूर मधल्या 28 कृषी सेवा केंद्र चालकांवर कृषी विभागाची कारवाई। छत्रपती संभाजीनगर मधल्या 13 कृषी केंद्रांना नोटीस। अधिक दराना बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई। मराठा समाजाचा सर्वेक्षण करणारे कर्मचारी मानधनापासून वंचित। सर्वेक्षण मानधनाचे 2,90,00,000 रुपये थकवल्याची माहिती। शिक्षक पदवीधर निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। नाशिक मधून ठाकरे उमेदवार मागे घेणार का, याकडे नजरा। परीक्षेतील गोळ्यामुळे नीटच्या पावित्र्याला धोका निर्माण झाल्याचं सुप्रीम कोर्टाचं मत। केंद्र सरकार आणि एनटीएला सुप्रीम कोर्टाकडून नोटीस जारी। देशभरातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया शक्य। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षांची माहिती। पर्यावरणवादी नेते सोनम वांगचून यांचा पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा। तर आंतरवलीत जरांग यांच्या उपोषणाचा 5वा दिवस। मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम। 7ही धरणांमधील पाणी साठा 60% खाली। मराठा आंदोलक मनोज जरांग यांनी मध्यरात्री 2:30 घेतले वैद्यकीय उपचार। जरांग यांना डॉक्टरांनी 3 सलाईन लावल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।